हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सुनीता नितीन गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे माऊली हॉस्पिटल करंजाळी। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास विनंती करते की जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। तर मग चला सुरू करूया आजच्या विषयाला। आजचं हेडिंग बघून तुम्हाला आजचा विषय मजेदार असेल असं वाटलं होतं ना, उत्सुकता वाटली असेल की आज काय कुठल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। सो फ्रेंड्स, आजचा विषय आहेच तसा मजेदार, अनेक विवाहित जोडप्यांना तर तो अगदी आपलासा वाटेल। बरेचदा आपण बघत असतो की स्त्रियांची तक्रार असते की पुरुष इतके संवेदनाशून्य असतात की विचारू नका, ते जास्त बोलत नाही, त्यांना प्रेम नको असते, त्यांना फक्त प्रणय हवा असतो वगैरे वगैरे। तर जगातल्या जवळपास बऱ्याच पुरुषांची ही तक्रार असते की बायका या मूळ मुद्दा सोडून भलतच आणि खूपच जास्त बोलतात, त्यांना साधं डावं उजवं कळत नाही, नकाशे वाचता येत नाही, गाडी नीट चालवता येत नाही वगैरे वगैरे। स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध, नाते संबंध बिघडतात याचं कारण पुरुषांना हे समजत नाही की स्त्रिया म्हणजे बायका या त्यांच्यासारखा विचार का करत नाहीत, आणि स्त्रियांना असं वाटतं की हे पुरुष आपल्यासारखे का वागत नाहीत। असो, तर आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही संवाद ऐकूया जे संवाद नवरा बायकोंमध्ये घडलेले आहेत। प्रसंग एक, सुनील नीना आपल्या दोन्ही मुलींसह कारमधनं लग्नाला जायला निघालेला आहे। नीना आणि सुनील पुढच्या सीटवर आहेत आणि मागच्या सीटवर 10 आणि 14 वर्षाच्या त्यांच्या मुली या बसलेल्या आहेत। नीना मागे वळून वळून आपल्या मुलींशी छान गप्पा मारते, हसते, खिदळते आणि अचानक सुनील मात्र त्या तिघींवरही डाफरतो। तुम्हाला गप्प बसता येईल का जरा, मी गाडी चालवायचा प्रयत्न करतोय ना। अचानक गाडीमध्ये शांतता पसरते। नीना आणि मुलींना हे कळत नाही की आपण बोलतोय आणि आपल्या बोलण्याचा आणि सुनीलच्या गाडी चालवण्याचा काय संबंध आहे। प्रसंग दुसरा, रवी टीव्हीवरती न्यूज बघतो आहे। शेजारी त्याची लहान मुलगी बाऊली सोबत खेळते आहे। किचनमध्ये बायको रीना किचन मिक्सरवरती चटणी तयार करते आहे। अचानक त्याचा मोबाईल वाजतो, मित्राचा फोन आलेला असतो। रवी रिमोट कंट्रोलने टीव्ही म्यूट करतो आणि रीनाला मिक्सर बंद करायला लावतो। मुलीला रीनाकडे देऊन मग फोन उचलतो आणि निवांत गप्पा मारतो। मात्र त्यानंतर रीनाला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो। रीना मात्र टीव्हीवरील न्यूज ऐकत, मिक्सरवर चटणी करत आणि मुलीशी खेळत असतानाही फोनवर बोलू शकते, असं का होतं? आता आपण तिसरा प्रसंग बघूया। तिसऱ्या प्रसंगामध्ये राकेशला कपाटात त्याचे नवे मोजे सापडत नाहीये। रूपा त्याची बायको ती किचनमध्ये काहीतरी काम करते आणि तिथून ओरडून सांगते की कपाटात उजव्या बाजूला वरच्या खानात सर्वात खाली रुमालाजवळच ठेवलेले आहेत, तरीही राकेशला काही केले मोजे सापडतच नाही। त्याला असं वाटतं की रूपा मुद्दामून त्याला त्रास देण्यासाठीच मोजे लपवून ठेवत असेल। रूपा किचनमधून तनतन करत बेडरूममध्ये येते। राकेशकडे डोळे मोठे करून बघत असतानाच कपाटात हात घालून नवीन मोजे काढून त्याच्या हातात ठेवून देते। रूपाच्या मते इथेच तर होते मोजे, याला काही स्वतःहून घ्यायलाच नको, सगळं काही हातात हवं असतं। तर राकेशला विचार पडतो, त्याला प्रश्न पडतो की अरेच्या इथेच तर होते मोजे, मला कसे दिसले नाही। प्रसंग चार, अरुण एका जाहिरात कंपनीमध्ये जॉब करतो आहे। त्याचे काम म्हणजे सतत डोक्यावर डेडलाईनची टांगती तलवार। लवकरच त्याला एका कंपनीच्या नव्या प्रोडक्टची जाहिरात करायला मिळते। त्यावरून अरुणचा बॉस प्रचंड ताणाखाली आहे आणि हा ताण तो त्याच्या कर्मचाऱ्यांवर आगपाखड करून काढत असतो, त्यामुळे अर्थातच अरुणही तणावात असतो। हा जॉब कंटिन्यू करावा की सोडावा याचा तो गांभीर्याने विचार करतो आहे। घरी आल्यावर लीना त्याची बायको जी स्वतः एक गृहिणी आहे, ती ओळखते की अरुणचा मूड खराब झालेला आहे। ती त्याला विचारते, अहो काय झालं, बरं वाटत नाहीये का, भूक लागली आहे का, काही खायला करून देऊ का, तुम्ही बोलत का नाही, काहीतरी सांगा तरी वगैरे वगैरे वगैरे। प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यावर अरुण पण वैतापतो आणि लीनावर सगळा राग काढतो। त्याला थोडासा एकांत हवा आहे, एवढी साधी गोष्ट लीनाला कशी समजत नाही। आणि लीनालाही वाटतं की अरे माझी काय चूक जी झालं त्याच्यामध्ये, हा उगाच का माझ्यावर चिडचिड करतो, म्हणून लीनाही रुसून बसते। मग फ्रेंड्स, आठवलं का काही, थोड्याफार फरकाने बऱ्याचशा जोडप्यांमध्ये ही अशी धुसफूस रुसवे फुगवे अर्थातच चालूच असतात। परंतु ज्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो, तसंच जर हे रुसवे फुगवे ताणतणाव
अतिरिक्त प्रमाणात झाले, खूपच अतिरिक्त झाला त्याचा, तर याचा आपल्या वैवाहिक जीवनावरती आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबावरती गंभीर दुष्परिणाम होतो। तर मग असं काय करता येईल का की आपापसात हे वाद निर्माणच होऊ नये किंवा झाले तर लवकरात लवकर मिटले जातील? तर मग याचा विचार जाणून करण्यासाठी आपण आधी हे जाणून घेऊया की नवरा बायकोंमध्ये वाद निर्माण होतातच कसे। हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे लक्षात घ्यावं लागेल की आपण कितीही स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करत असलो तरी स्त्री आणि पुरुष हे दोघं भिन्न आहेत, एकमेकांपासून वेगळे आहेत। इथे मी असमान म्हटलेलं नाही, दोघांचे मानवाधिकार हे समानच हवेत आणि ते असायलाच हवेत, परंतु त्यांच्यामध्ये वैचारिक शारीरिक मानसिक भिन्नता आहे, वेगळेपणा आहे आणि तो जाणून घेणं इथे अत्यावश्यक आहे। या भिन्नतेची सुरुवात होते आपल्या पूर्वजांपासून। फार पूर्वी जेव्हा माणूस गुहांमधून समूह किंवा कुटुंब करून राहू लागला त्यावेळी त्याच्या मूलभूत गरजा होत्या अन्न निवारा आणि सुरक्षितता। या गरजा पूर्ण करताना आणि कुटुंब म्हणून एकत्र राहताना त्यांनी आपापसात काही नियम बनवले आणि कामे वाटून घेतली। साहजिकच निसर्गता बलाढ्य किंवा स्ट्रॉंग असणाऱ्या पुरुषांकडे कामाला आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं आणि त्यांच्यासाठी अन्न मिळवणं किंवा शिकार करणं, तर स्त्रियांकडे काम आली कुटुंबातील लहान मुले वृद्ध माणसे जखमी व्यक्ती यांची काळजी घेणं गुहेची देखभाल करणं वगैरे वगैरे। साहजिकच या कामांसाठी लागणारे कौशल्य एवढ्या प्रचंड मोठ्या कालावधीमध्ये हळूहळू हळूहळू डेव्हलप झाले आणि स्त्री आणि पुरुष या पद्धतीने अजूनच परस्परांपासून अतिशय भिन्न झाले। फार पूर्वी पुरुष जेव्हा शिकारीला जात असे त्यावेळेस शिकारीला जाताना जंगलातून माग काढत पाठलाग करावा लागेल, त्यामुळे आपण घरापासून किती दूरवर आलो आहोत याचाही अंदाज त्यांना घ्यावा लागेल आणि घरी परत फिरताना त्यांना रस्ता सुद्धा लक्षात ठेवणे हे कौशल्य त्यांना आत्मसात करावं लागेल। तसेच शिकार किंवा मासेमारी करताना नेम धरून किंवा गळ टाकून तासन तास एकाच ठिकाणी शांतपणे बसून राहावे लागेल। आता आपण बघूया की आजच्या पुरुषांमध्ये या आपल्या पूर्वजांची कोणती कोणती स्वभाव वैशिष्ट्ये अजूनही आढळतात। आजचा पुरुष काही शिकारीला जात नाही तरीही त्याला कुठलेही काम करताना आजूबाजूला शांतता असावी लागते, म्हणजे त्याला लक्ष एकाग्र करणे केंद्रित करणे सोपे जाते। आपण बघितलेल्या पहिल्या प्रसंगात नीना आणि मुलींच्या सतत बडबडीमुळे सुनीला गाडी चालवणं या काम करण्याकरता लक्ष केंद्रित करणे लक्ष एकाग्र करणे शक्य होत नव्हते आणि तो चिडला ते यामुळेच। तसेच जंगलातून माग काढताना समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित करणे, शिकार कुठे दिसते का, शत्रू कुठून लपून तर हल्ला करत नाही ना हे बारकाईने बघावं लागेल, यामुळेच पुरुषांची टनेल विजन डेव्हलप झाली। टनेल म्हणजे बोगदा, ज्याप्रमाणे बोगद्यातून आपल्याला केवळ समोरचाच भाग दिसतो अधिक स्पष्ट दिसतो, त्याचप्रमाणे पुरुषांना समोरच्या गोष्टी अधिक पटकन आणि चटकन दिसतात। तिसऱ्या प्रसंगात राकेशला कपाटात उजव्या खानात असलेले मोजे सापडले यामुळेच अवघड झाले होते। शिकार करताना मासेमारी करताना तासन तास शांतपणे बसावे लागले, तीच सवय आजच्याही पुरुषांमध्ये आढळते। एखाद्या समस्येवर उत्तर शोधताना पुरुष मंडळींना एकांतात शांतपणे बसून विचार करावा असा वाटतो। चौथ्या प्रसंगात जॉब सोडावा किंवा नाही असा प्रश्न अरुणला पडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याला शांतता हवी होती, जी त्याला ऑफिसमध्ये मिळू शकत नव्हती ती शांतता तो घरात शोधत होता। या उलट लीना मात्र तिच्या नवऱ्याला काही समस्या आहे का त्याने आपल्याशी बोलून त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा असा विचार करत होती आणि म्हणूनच दोघांमध्ये रुसवे फुगवे झाले। आता हे झालं पुरुषांच्या बाबतीत। आता आपण आजच्या स्त्रियांचा स्वभाव जसा आहे तसा घडण्यामध्ये गुहेतील स्त्रीचा काय रोल होता ते बघूया। अश्मयुगीन काळामध्ये महिलांची काही ठराविक कामे होती, जसं गुहेची देखभाल करणे, कुटुंबातील लहान वृद्ध आजारी व्यक्तींची सुशुश्रा करणे, मिळालेल्या अन्नावर प्रक्रिया करून त्याचे वाटप करणे वगैरे वगैरे। ही कामे करताना आजूबाजूच्या दोन चार स्त्रिया एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारत विचारांची अनुभवांची देवाणघेवाण करत एकमेकींच्या भावभावना जाणून घेत सुख दुःखे वाटून घेत आणि एकमेकींना सल्ला देत, यामुळेच भाषा समृद्ध करण्यामध्ये स्त्रियांचा हातभार फार मोठा आहे। तसेच आपली कामे करताना त्यांना आसपासच्या जागेतील पशु पक्षी त्यांचे निरीक्षण करावे लागेल, औषधी वनस्पती खाण्यायोग्य फळे कंदमुळे इत्यादी गोळा करणे, प्राणी पक्षी पाळणे त्यांना शिकवणे इत्यादी कलाही त्यांनी फावल्या वेळात जोपासली। आता बघूया की या आदी स्त्रीच्या कोणकोणत्या सवयी एवढे हजारो लाखो वर्षांनंतर आजच्याही स्त्रीमध्ये आढळतात। पहिली सवय आहे गप्पा मारणे।
यावरून तर फार पूर्वापारपासून स्त्रीजातीवर अनेक विनोद निर्मिती होत असते. दोन स्त्रिया एकत्र आल्या की मग वातावरणात शांतता राहत नाही असे म्हणतात. मग त्या स्त्रिया एकमेकींच्या मैत्रिणी असो किंवा शत्रू असो, यातला विनोदाचा भाग सोडला तर शास्त्रानुसारही स्त्रियांचा दैनंदिन शब्दांचा कोटा हा 25,000 इतका आहे, तर पुरुषांचा तो केवळ 5,000 शब्द इतका मर्यादित आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल की स्त्रियांना भाषेतून आपल्या भावना मांडण्याची किती मोठी गरज आहे ती. म्हणूनच आपण आधी बघितलेल्या पहिल्या घटनेत नीना आपल्या मुलींसह छानपैकी गप्पा मारत होती आणि भरपूर गप्पा मारत होती, तर चौथ्या घटनेत लीना गृहिणी असल्यामुळे दिवसभरात घरी गप्पा मारण्यासाठी कोणीही नसल्याने ती ऑफिसमधून अरुण कधी घरी परत येतोय आणि आपण कधी त्याच्याशी आपले विचार मांडतोय किंवा दिवसभरात काय घडलं ते बोलतोय असं तिला व्हायचं. एकीकडे अरुणचा शब्द साठा केवळ 5,000 शब्द होता आणि तो ऑफिसमध्ये कधीच संपून जायचा, तर दुसरीकडे लीनाचा कोटा मात्र 25,000 शब्दांचा असूनही तो घरकामात असल्याने संपायचाच नाही. यामुळे संध्याकाळी नेहमी अरुण घरी आला की लीनाची बडबड ऐकून तो वैतागत असे. तर मग फ्रेंड्स, आता समजले ना की स्त्रिया इतकं का बोलतात ते. दुसरी सवय आहे उजवा की डावा. या अजून एका मुद्द्यावरून अनेक घरात वाद होताना दिसतात. तुला साधं डावं उजवं कळत नाही, तू मला काय शिकवतेस असं घराघरातील पुरुष आपल्या स्त्रियांना सुनावत असतात. बहुतांश स्त्रियांचा उजवा किंवा डावा हा यामध्ये गफलत होते, त्यामुळे उजवी दिशा डावी बाजू वगैरे हे त्यांना फार पटकन लक्षात येत नाही. मी सुद्धा बरेचदा जेवण करण्याचे ऍक्शन करून मग उजवा हात निश्चित करते. फ्रेंड्स, आम्ही स्त्रिया जवळपास सगळीच कामे दोन्ही हातांनी सारख्याच तऱ्हेने करत असतो. जसं चहा ठेवताना एका हातात डबा घेऊन दुसऱ्या हाताने चमच्याने साखर टाकणे, चपात्या लाटणे वगैरे वगैरे, आणि फार पूर्वीपारपासून दोन्ही हातांचा सारख्याच प्रमाणात वापर केल्यामुळे स्त्रियांना चटकन डावं उजवं लक्षात येत नाही. तिसरी सवय आहे न बोलताही समोरच्याच्या भावना समजणे. ही स्त्रियांची खासियत आहे. अश्मयुगात जेव्हा भाषा प्राथमिक स्वरूपात होती त्यावेळी लहान मुलं काय सांगताय, आजारी माणसांचं काय म्हणणं आहे, जखमी व्यक्तीला कुठे वेदना होत आहेत हे त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव यांच्यावरनं समजून घेणे, त्यावर उपाय शोधणे, तसेच प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांना मांसाळणे इत्यादी गोष्टी या स्त्रियांनी केल्या. आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल की स्त्रिया ह्या चेहऱ्यावरचे हावभाव ओळखण्यात फार पटाईत असतात. तुमच्या घरात पाळीव प्राणी असतील, विशेषतः कुत्रे मांजर असतील, तर तुमच्या ही गोष्ट फारच पटकन लक्षात येईल की या कुत्र्या मांजरांची भाषा, त्यांना काय हवंय काय नकोय हे समजून घेण्यात तुमच्या घरातल्या स्त्रिया पटाईत असतील. एखाद्या रागवलेल्या मांजराला शांत करणे स्त्रियांना फार पटकन जमतं, पण तेच जर घरात स्त्री नसेल तर पुरुष मात्र त्या मांजराच्या पेकाटात लातच घालतात बऱ्याचदा. चौथी सवय आहे एकाच वेळी अनेक कामे करणे. स्त्रियांना एकाच वेळी अनेक कामे भराभर उरकता येतात, म्हणजे त्या चपात्या लाटत असताना रेडिओवरील गाणे ऐकत असतात आणि बाळ उठतंय की नाही तिकडे लक्ष ठेवत असतात, त्याचवेळी पती महाशयाने बाथरूममधून आवाज देऊन जर टॉवेल मागितला तर तोही त्या नेऊन देतात, आणि तेवढ्यातच जर मैत्रिणीचा कॉल आला तर त्या फोनवरही निवांत गप्पा मारू शकतात. त्याही चपात्या लाटणे, गाणे ऐकणे, बाळाकडे लक्ष ठेवणे यापैकी कुठलंही काम बंद न करता. पाचवा मुद्दा आहे 180 डिग्री विजन. आपण पूर्वी बघितलं की पुरुषांची विजन ही टनेल विजन असते, म्हणजे बोगद्यासारखी ज्यांना समोरचं व्यवस्थित स्पष्ट दिसत असतं. या उलट स्त्रियांची विजन ही 180 डिग्री विजन असते. पूर्वी गुहेतून लक्ष ठेव आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ही 180 डिग्री विजन स्त्रियांना फार उपयुक्त ठरायची. आणि अजूनही आपण बघत असाल, एखाद्या पार्टीत लग्न समारंभात आपण गेलो तर आजूबाजूचं कोण काय करतंय, कोणाचा ड्रेसिंग सेन्स किती वाईट आहे, कोणाचा ड्रेसिंग सेन्स छान आहे, कोण कोणाकडे चोरून बघतय वगैरे इत्यादीची माहिती स्त्रियांना लगेच कळते. या उलट पुरुष मात्र एखाद्या व्यक्तीकडे चोरून बघताना फार पटकन पकडले जातात, कारण एखाद्या व्यक्तीकडे थेट न बघताही स्त्रिया त्याचं निरीक्षण करू शकतात. हेच पुरुषांना शक्य होत नाही टनेल विजनमुळे, आणि त्यामुळे ते एखाद्या व्यक्तीकडे चोरून बघत असताना चटकन पकडले जातात. फ्रेंड्स, आपण बघितलं की स्त्री आणि पुरुष यांच्यातील वेगळेपणा दाखवणारे अनेक मुद्दे आपल्याला दिसतील, आणि हे सर्वच मुद्दे तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला मी दोन पुस्तके वाचण्याचा सल्ला देईन. पहिलं पुस्तक आहे एलन व बार्बरा पीस यांचे व्हाय मेन डोंट लिसन अँड व्हाय वुमन कॅन्ट रीड द मॅप्स, तर दुसरं आहे जॉन ग्रे यांचं मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हेनस. या दोन्ही पुस्तकांचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. तुम्हाला जर पुस्तके वाचण्याचा कंटाळा येत असेल
तर या पुस्तकांचे ऑडिओ बुक्सही माझ्या दुसऱ्या एका चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील, ज्याचं नाव आहे डॉक्टर सुनीता स्टोरी टाईम. मी या दोन्ही ऑडिओ बुक्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. सो फ्रेंड्स, आजचा विषय कसा वाटला मला जरूर कळवा. अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता. तुमच्या काही सूचना असतील तर त्याचंही स्वागत आहे. तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.